राउंड झालेले आहेत। पहिल्या राउंड मध्ये सर्वांना चांगले मार्क मिळाले, पण दुसऱ्या राउंड मध्ये प्राथमिक गटामधून इयत्ता सातवीला 10 मार्क मिळाले, इयत्ता आठवी नववी आणि दहावी यांना मात्र या राउंड मध्ये 0 गुण मिळालेले आहेत। इयत्ता पाचवी साठी प्रश्न आहे, समसंख्या कशाला म्हणतात? समसंख्या कशाला म्हणतात? आपलं द्वितीय सत्र सुरू झालं होतं आणि त्यामध्येच मी तुम्हाला समसंख्या विषम संख्या शिकवलेलं आहे। प्रज्वल तेवर उत्तर देत आहे, ज्या संख्येला दोन पेक्षा जास्त विभाजक असतात त्याला समसंख्या म्हणतात। उत्तर चुकलेलं आहे। हॅलो याच्या एकक स्थानी 0, 4, 6 यातली कोणतीही संख्या असेल तर ती समसंख्या आहे। तुला काय सांगायचं? बरोबर आहे। इयत्ता सहावी साठी प्रश्न आहे विषम, 10 गुण। इयत्ता सहावी साठी प्रश्न आहे, विषम संख्या कशाला म्हणतात? 3, 5, 7, 9। तू संख्या सांगितल्यात, मी विषम संख्येची व्याख्या विचारली। या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 या कोणत्याही संख्यापैकी एक संख्या असेल तर त्याला विषम संख्या असे म्हणतात। बरोबर आहे। किंवा दोनने न भाग जाणाऱ्या संख्यांना विषम संख्या म्हणतात असंही सांगता येते। बरोबर आहे की नाही? इयत्ता सहावीला 10 गुण मिळालेले आहेत। सातवी साठी प्रश्न आहे, लघुकोन कशाला म्हणतात? 5 पेक्षा कमी असेल या संख्येला लघुकोन म्हणतात। उत्तर चुकलेलं आहे। एक मिनिट, एक चान्स मुलीला दिलेला आहे, दुसरा मुलगा आहे, तुम्ही दोघं कन्फर्म करा। हेच उत्तर आहे का? कन्फर्म कर जरा। उत्तर चुकलेलं आहे। त्या कोणाचे माप 90° पेक्षा कमी असते त्या कोणाला लघुकोन म्हणतात। बरोबर आहे उत्तर। आठवी साठी प्रश्न आहे, 24 चा वर्ग किती? उत्तर चुकलेलं आहे। दुसरा चान्स मध्ये कन्फर्म करा। 576। उत्तर बरोबर आहे। नववी साठी प्रश्न आहे, 300 चे 4% म्हणजे किती? 300 चे 4% 375%। उत्तर चुकलेलं आहे। 300 चे 4% म्हणजे 100 ला 4 तर ते ईशाला किती? उत्तर बरोबर आहे, 12। दहावी साठी प्रश्न आहे, सर्वात लहान मूळ संख्या कोणती? बरोबर आहे उत्तर, 2। दहावीसाठी काया। पाचवीसाठी प्रश्न आहे, पाचवीसाठी प्रश्न आहे, मूळही नाही आणि संयुक्त नाही अशी संख्या कोणती? प्रणव मुंजकर उत्तर सांगेल, एक मिनिट थांब प्रणव, तुम्ही कन्फर्म करा। बर, ओके। एक। उत्तर बरोबर आहे, मुळही नाही आणि संयुक्तही नाही। विशाल कोण कशाला म्हणतात? विशाल कोण, विशाल कोण? जो कोण 90 कोणापेक्षा जास्त असत त्या कोणाला लघुकोण म्हणतात। बरोबर आहे उत्तर, विशाल कोण म्हणतात।
साठी प्रश्न आहे, दोन ने विभाजितेची कसोटी सांगा। सातवी साठी प्रश्न आहे, सातवी साठी दोन ने विभाजितेची कसोटी। ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ असेल त्या त्या संख्येला दोन ने विभाजितेची कसोटी असे म्हणतात। थोडस उत्तर चुकलेलं आहे, काहीतरी अंक राहिलाय बघा, आठवा कोणता अंक सांगितले आणि कोणता अंक राहिला। झिरो हा, झिरो दोन चार सहा आठ यापैकी बरोबर आहे। झिरो दोन चार सहा आठ यापैकी कुठलाही अंक ज्या संख्येत एक स्थानी असेल त्या संख्येला दोन। तीन साठी प्रश्न आहे, सॉरी आठवी साठी प्रश्न आहे, आठवी साठी प्रश्न, तीनचा घन किती। उत्तर बरोबर आहे, पूर्ण वाक्यात उत्तर पाहिजे। वर्तुळाचा परिघाचं सूत्र, परिघ वर्तुळाचा परिघ याचं सूत्र, दोन पाया, अगदी बरोबर आहे दोन पाया। दहावी साठी प्रश्न आहे, सरळ व्याज काढण्याचे सूत्र सांगा। सरळ व्याज काढण्याचे सूत्र सांगा। सरळ व्याजाचे सूत्र बरोबर म द क भागिले शंभर, म द क भागिले शंभर, उत्तर बरोबर आहे। प्रश्न आहे, संयुक्त संख्या कशाला म्हणतात। संयुक्त संख्या संयुक्त संख्या, पहिलं उत्तर चुकलेलं आहे। ज्या संख्येला दोन पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात। अगदी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे। सहावी साठी प्रश्न आहे, परिमिती म्हणजे काय। परिमिती पाचवीला झालेला आहे, तुम्हाला सांगितलेले दोन तीन वेळ संपलेली आहे। सातवी परिमिती, परिमिती म्हणजे काय। सातवीच्या विद्यार्थ्यांचा पण एक जणाचाही हातवर नाहीये, त्यांचा चान्स संपलेला आहे। एक दोन तीन, चला आठवी नाही, आठवी परिमिती, एखाद्या आकृतीची परिमिती काढतात म्हणजे काय करतात। हो बरोबर, माप काढतात पण कसं काय करतात नेमकं। समजा एक त्रिकोण आहे, त्रिकोणाला तीन बाजू आहेत आणि त्याची परिमिती काढायची, ती कशी काढणार। हा आठवी साठी प्रश्न आहे तोच। एक दोन तीन वेळ संपलेली आठवीची। नववी साठी, नववीच्या विद्यार्थिनीची तुम्ही तो, हा अगोदर एक जण उत्तर द्या कोणीतरी, मग कन्फर्म करा। कोणत्या मापांची बेरीज। बरोबर, आकृतीच्या मापाची बेरीज म्हणजे परिमिती। दहावी साठी प्रश्न आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळाचे सूत्र, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र, फळाचे सूत्र। आठवी पासून हा प्रश्न, आठवीला पण आहे, नववीला पण आहे, दहावीला पण आहे। एक दोन, हा कोणी सांगताय का। चूक सांगायचं, चूक जरी असलं तरी सांगायचा प्रयत्न करा।
वर्तुळातील मध्यबिंदू आणि आंतरबिंदूतील उत्तर चुकलेलं आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळाचे सूत्र एक दोन तीन. चला चान संस्थान केलेला आहे. पाया आर वर्ग. आता पाचवीसाठी प्रश्न आहे. रात्री दहा म्हणजे रात्रीचे दहा वाजले म्हणजे चोवीस तासी घड्याळात किती वाजले. रात्रीचे दहा वाजले म्हणजे चोवीस तासी घड्याळात किती वाजले. बावीस. उत्तर बरोबर आहे बावीस. इयत्ता सहावीसाठी प्रश्न आहे. रेषाखंड दोन्ही बाजूनी कसा असतो. नागराज बनवे उत्तर देत आहे. रेषाखंड दोन्ही बाजूनी सारखा असतो. त्याला विशेष शब्द आहे. रेषाखंड दोन्ही बाजूनी कसा असतो. नाही. चला सातवी साठी. रेषाखंड दोन्ही बाजूनी कसा असतो. रेषाखंड दोन्ही बाजूनी समान असतो. नाही. लहान मोठा असतो. नाही. चुकलेला. सातवीचा चान्स गेला. रेषाखंड दोन्ही बाजूनी कसा असतो. समांतर. नाही. उत्तर चुकलेलं आहे. इयत्ता आठवी. दोन्ही बाजूनी खंडित असतो. खंडित असतो पण त्याला शब्द आहे रे बाळा. खंडित खंडित शब्द बरोबर आहे तुझा पण तो शब्द गणिती भाषेतला शब्द. खंडित असणे खंडित नसणे त्याला काय म्हणतात. आता नववी साठी उत्तर अगदी बरोबर असणार असं मला वाटतंय. अगदी बरोबर. मर्यादित रेषाखंडाला मर्याद असते. खंड झाला म्हणजे थांबला तिथेच. मर्यादित अमर्यादित आहे की नाही. यानंतर दहावीसाठी प्रश्न आहे. सरासरी काढण्याचं सूत्र सांगा. नववीसाठी प्रश्न आहे. सरासरी काढण्याचं सूत्र सांगा. आपण सॉरी दहावीसाठी सरासरी काढण्याचं सूत्र बरोबर. उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पाचवीसाठी प्रश्न आहे. साहित्याचं नाव काय. कोणाचं माप करणाऱ्या साहित्याचं नाव काय. गाडीला सांगूया सर. गाडीला हे पुढचा माऊली गाडी. कंपास. उत्तर चुकलेलं आहे. अगदी बरोबर आहे. सहावीसाठी प्रश्न आहे. सर्वात लहान. सहावीसाठी प्रश्न बघा. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती. संयुक्त. उत्तर चुकलेलं आहे. झिरो. नाही. एक. नाही. उत्तर चुकलेलं आहे. सातवी. अनंत. नाही. उत्तर चुकलेलं आहे. दोन. नाही. इयत्ता आठवी. सर्वात लहान संयुक्त संख्या. उत्तर बरोबर आहे चार. नववीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न आहे. नववीच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न एकदाच मी सांगणार आहे. प्रश्न खूप सोपा आहे. तो सांगता आला पाहिजे. मी परत प्रश्न सांगणार नाही. वजा चार आणि तीन यापैकी कोणती संख्या मोठी आहे. तीन. बरोबर आहे.